केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर हायकोर्टाची सीबीआयला नोटीस पाठवलेली आहे हायकोर्टानं। तर जामीनासंदर्भात 17 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। आज ही सुनावणी होणार होती, मात्र आज हायकोर्टानं सीबीआयला नोटीस पाठवल्याचं कळतं। कारण ईडीच्या कस्टडीमध्ये असताना सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली होती आणि त्यासंदर्भात आता ही नोटीस पाठवल्याची माहिती समोर येते। तर अरविंद केजरीवाल यांच्या जामीनासंदर्भात 17 जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। हायकोर्टानं सीबीआयला नोटीस बजावून उत्तर मागितल्याचं कळत आहे। तर अरविंद केजरीवाल यांना अजूनही दिलासा मिळालेला दिसत नाहीये। मात्र सीबीआयला जी नोटीस बजावलेली आहे हायकोर्टानं, त्याच्यामध्ये आता हायकोर्ट काय हायकोर्टाला सीबीआय काय उत्तर देणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।